हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत बॅक फ्रंट आणि फिटिंग कशी करतात ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण ह्याची कटिंग जी आहे ती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये देईन किंवा व्हिडिओच्या एंडिंगला देईन तर ती पाहायला विसरू नका सोबतच ह्या ब्लाऊजची जी फ्रील लावलेली जी ब्लाऊजची बाह्य आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे डिटेलमध्ये सांगितलेला आहे तिथे फ्रील लॉक कशी वगैरे करायची ते सर्व सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका चला तर मग सुरुवात करू सर्वात आधी इथे आपण काय केले कटिंगच्या व्हिडिओमध्ये जसा आपण गळा मटका गळा जो आहे तो आपण इथे ड्रॉ करून घेतला होता तो मी इथे कट करून घेते आणि मेन म्हणजे हा जो ब्लाऊज आहे तो बॅक हुकचा आहे तर इथे सर्वात आधी आपण काय करणार आहे बॅकसाईडची जी आपली अबा... म्हणजे बॅक साईडची जी साईट आहे ना ती आपण इथे सर्वात आधी इथे स्टिच करून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण काय करतो की नेहमी गळा इथे स्टिच करतो आणि त्याच्यानंतर कमरेची बाजू आता ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने स्टिच केल्यामुळे काय होतं की आपल्याला इथे कॅनव्हास वगैरे हो यूज करायची गरज लागत नाही जर समजा एखादा खूपच असा पातळसर कपडा असेल तर तुम्ही इथे मधोमध मद एक कॅनव्हास घेऊ शकता वरच्या साईडला आणि म्हणजे तो फोल्ड केल्यानंतर मधोमध जाईल तर ह्या पद्धतीने आपण इथे जो आपला बॅक साईडचा जो पार्ट आहे तो आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे नेहमी आपण जो प प्रत्येक ब्लाउज आपण स्टिच करताना नेहमी काय करत असतो सर्वात आधी आपण स्लिव्स घेत असतो स्लीवज तर आपली ऑलरेडी स्टिच झालेलीच आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सेकंडला आपण काय करतो बॅक साईड घेतो नंतर मग फ्रंटला शेवटी आपण फ्रंट साईड स्टिच करायला घेतो का ह्याचं कारण का तर ह्याच्यामुळे काय होतं की आपली फिटिंगची जी साईट आहे ना ती फ्रंटची आणि बॅकची व्यवस्थित आपल्याला मोजता येते दुसरं म्हणजे काय आर्महोल मापता येतो तिसरं म्हणजे काय की आपल्याला ब्लाऊज जो आहे तो फास्ट होतो आपला तयार असं म्हणजे रेंगाळल्यासारखं ना होत नाही फटाफट होऊन जातो स्लीव्ज घेतली बॅक साईड घेतली फ्रंट साईड घेतली जोडलं फिटिंग केलं झालं आणि ह्या पद्धतीने स्टिच केल्यामुळे आपला परफेक्ट ब्लाऊज पण होतो आणि फटाफट होऊन जातो आता इथे सर्वात आधी आपण इथे काय करतो आहे आता फोल्ड केलं आणि नंतर आपण इथे काय करतो आहे दाब स्टिच मारून घेतो आहे खालच्या साईडला पण दाब स्टिच घ्यायची इथे लक्ष घ्या की दाब स्टिच मारताना नेहमी आपली दाब स्टिच जी असते ती एकदम परफेक्ट हवी अजिबात वाकडी तिकडी झाली नाही पाहिजे तर ह्या पद्धतीने इथे मी बघा स्टिच करून घेते गळा मटका गळा जर तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर ह्या ज्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलेलाच आहे पण एकदम डिटेलमध्ये डीपमधून मी एक व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे मटका गळा मना पानगळा म्हणा स्क्वेअर म्हणा गोल म्हणा तर में ते जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनेलवरती जाऊन आणि पायपिंग वगैरे जरी का तुम्हाला येत नसेल जमत नसेल तर पायपिंगचे सुद्धा मी तीन चार प्रकार दिलेले आहेत त्यातली तुम्हाला कोणती सोपी वाटेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पायपिंग करू शकता तर ते सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्हालाच मदत होईल त्या व्हिडिओ ते व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प होईल त्यासाठी ते व्हिडिओ तयार केलेले आहेत तर ते व्हिडिओ नक्की बघा आता इथे आपण काय करतोय की जे राहिलेलं मेन फेब्रिक आहे अस्तर आहे ते आपण इथे जॉईंट करून घेतो आहे आणि राहिलेलं जे पण मेन फेब्रिक आहे ते आपण इथे कट करून घेतो व्यवस्थित असं आपण इथे कट करून घ्यायचं आहे इथे आपलं अस्तर जे आहे ते आपल्याला इथे कट केलं नाही पाहिजे म्हणजे चुकूनसुद्धा कट नाही झालं पाहिजे मेन फॅब्रिक कट करताना आता इथे आपला बॅगचा जो टक्स होता तो आपण इथे स्टिच करून घेणार आहोत इथे आता मी तुम्हाला सांगत नाही आपण टक्स किती घेतला होता किंवा काय कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की आपल्याला किती म्हणजे कुठे किती घेतलं पाहिजे आणि हा जो ब्लाउज होता जास्त म्हणजे खूपच कमी साईजचा होता जास्त मापाचा नव्हता हा म्हणून मी स्पेशल करून त्यासाठी टाकला कारण भरपूर जणांच्या कमेंट होत्या की कमी साईजच्या व्यक्तींचे जे मा ब्लाऊज वगैरे असतात ते कसे स्टिच करायचे असतात कसे कटिंग कर करायचे असतात तर त्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आता इथे आपण काय करतो आहे की जी आपली लेस आहे ती आपण इथे परफेक्ट अशी इथे लावून घेतो आहे लेस लावताना इथे तुम्हाला दिसते की मी जसा गळा आहे त्याच पद्धतीने लेस फिरवते सुद्धा आणि ब्लाऊजचा जो गळा आहे तोसुद्धा फिरवत इथे लावत आहे आता हे म्हणजे का करायचं कारण का लेस जर आपण सरळ सरळ लावत गेलो तर आपला गळा लूज पडेल किंवा सर होईल आणि गळा आजचा जो आकार आहे तो दिसणारच नाही म्हणजे मटका गळा आहे तर मटका दिसणारच नाही तर त्यामुळे गळ्याचा आकार जसा असेल त्याच्या हिशोबानेच आपल्याला इथे फिरवत फिरवत इथेच स्टीच केलं पाहिजे जसं मी ह्या पद्धतीने इथे करत आहे त्याच पद्धतीने ह्या पद्धतीने झालं आता आपल्याला काय करायचं आहे इथे हुक हुकपट्टी आयपट्टी जी आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे बाजूने सुद्धा आपल्याला इथे आवडल्यास तुम्ही लावू शकता खालच्या साईडने लेस वगैरे नाही आवडली तर काही हरकत नाही नाही लावायची तुम्हाला आवडत असेल कस्टमरने सांगितलं असेल तर त्या पद्धतीने लावू शकता कारण खालच्या साईडला काट आहे जास्त करून गरज नसते पण कस्टमरने सांगितल्यानंतर आपण पण काय करू शकतो लावली तर हवी पाहिजे ना तर आता हे झालं आता आपल्याला इथे काय करायचं आहे की आपल्याला म्हणजे आपली हुकपट्टी आणि आईपट्टी जी आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे नेहमी हुकपट्टीसाठी लक्षात घ्यायचं जास्त करून बॅक साईडच्यासाठी की कॉटनची पट्टी जी असते ती नेहमी आपण हुकसाठी आणि आई आईसाठी वापरायची आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते भरपूर जण इथे चुकतात म्हणजे काय होतं की आहे बॅक साईडला कसं आपण वाकल्यावरती वगैरे ताण पडतो तर त्यामुळे काय होतं की साडीचा कपडा जो असतो ना तो असा म्हणजे हे होतो म्हणजे फाटल्यासारखा होतो जर साडीचा सा कपडा चांगला नसेल तर आणि जर जाडसर आपला बऱ्यापैकी असेल मस्त असा असेल कपडा तर काहीच हरकत नाही साडीचा सा कपडा घेतल्यानंतर हुकला आणि आईला दोघांनासुद्धा आता इथे मी काटाकडची बाजू घेतली काटाकडची बाजू जी असते ना ती जास्त करून फाटत नाही जर वरचा जो पाठ घेतला असता का नाही म्हणजे वरच्या साईडचा ब्ल्यू कलरचा सा, तर तो जरासा असा ताणला असता वाकल्यानंतर कसा आपला ताणला जातो मागतो हुकाच्या साईडला तर तो ताण पडला असता भरपूर जर काय करतात सुद्धा ना Uh, साडीचाच कपडा घेतात तर तसं नाही करायचं अस्तरचाच कपडा आपण इथे घ्यायचा आहे आणि जमल्यास तुम्ही म्हणजे ह्यालासुद्धा आईलासुद्धा घेतलं तर, तर काही हरकत नाही पण काट असा जर मजबूत सर असेल तर काटाकटची बाजू घेतली तरी काही हरकत नाही आता इथे आपल्याला बॅकसाईडला आपल्याला इथे नॉट लावायचे आहेत तर त्यासाठी इथे मी लटकन तयार करून घेते साधे सिंपल असणार आहे जास्त काही डिझाईनचे वगैरे नसतील तर इथे आपण लटकन तयार करून घेऊयात तर ह्या पद्धतीने नॉर्मल मी इथे फोल्ड करून ह्या पद्धतीने स्टिच करून घेते एकदम साधे सिंपल आहेत दिसायला पण सुंदर दिसतात म्हणजे सर्वच ब्लाऊजला किती जरी ब्लाऊजला शिवलेत तरी ते दिसायला छान दिसतात दोन ते तीन लेअरचे आपण लटकन तयार केले तर दिसायला खूप सुंदर दिसतात ते तर ह्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला इथे लटकन तयार करून घ्यायचे आहेत ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू हो शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जेणेकरून मला पण सपोर्ट होईल आणि त्यांनासुद्धा काही टिप्स मिळल्या जातील ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपण काय करतो आहे आता एक ते दोन लेअर तीन लेअर ह्या पद्धतीने आपण इथे तयार करून घेतो आहे आणि इथे नॉटची जी म्हणजे आपली नॉट किती मीटरपर्यंत घेतले पाहिजे ते भरपूर जणांना कळत नाही ना तर त्यांनी काय करायचं की पूर्णपणे टोटल एक ते सव्वा मीटर क नॉट घ्यायची आहे जेणेकरून जास्त कमी पण होत नाही आणि जास्त प्रमाणाच्या बाहेर पण नॉट होत नाही तर ज्यांना जास्त म्हणजे छान असे आवडते त्यांना सव्वा मीटर घ्या आणि ज्यांना बऱ्यापैकी आहे बाबा लावायला म्हणजे असे नॉट आहे तर बऱ्यापैकी आवडते त्यांना एक मीटर घ्या जास्त लॉंग पण आवडत नसेल त्यांना एक मीटर घ्यायची आहे नॉट म्हणजे जी नॉट असते आपली ही ती आता इथे आपण दोन इंचावरती आपल्याला इथे नॉट ज्या आहेत त्या इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत दोन थे थे ते अडीच इंचावरती नेहमी आपण नॉट जे आहे ती जॉईंट करायची आहे जर एखाद्याचा समजा गळा पडण्याचे जास्त प्रॉब्लेम असतात एखाद्याचे उतार तर असे शोल्डर असतात तर त्यामुळे प्रॉब्लेम असतो तर त्यांना थोडंसं तुम्ही दोन पावणे दोन इंचावरती वरच्या साईडला नॉट लावली तर चालून जाईल तर आता इथे बघा आपल्याला फ्रंट साईड घ्यायची आहे बॅक साईड आपली टोटल झाली आता इथे आपण फ्रंट साईड घेऊयात फ्रंट साईडला पण इथे जसं आपण मार्किंग करून घेतलं होतं कटिंग करताना त्याच पद्धतीने इथे मी दुसऱ्या बाजूलासुद्धा मार्किंग करून घेते इथे खूपच म्हणजे सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक साईजसाठी जसं माप घेतो त्या पद्धतीने इथे माप नाही घेतलेलं प्रिन्सेसकडचं छोटी साईज आहे तर आर्म होल कसा घ्यायचा तो सांगितलेला आहे ह्या टक्सची वीट किती घ्यायची असते फ्रंट साईडला ती सांगितलेली आहे तर ते सर्व तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आता इथे आपण काय करतोय की आपलं मेन फॅब्रिक खालच्या साईडला सरळ ठेवतोय आणि त्याच्यावरती अस्त ठेवून आपण इथे गळा जो आहे तो आपण इथे स्टिच करून घेतो आणि इथे कट्स मारून घेत आहोत आता इथे आपल्याला काय करायचं फोल्ड करून आपल्याला इथे गळा स्टिच करून घ्यायचा आहे सेम तुम्ही खाली कमरेच्या साईडला सुद्धा स्टिच करून घेतलं असतं लागलंच आणि नंतर फोल्ड केलं असतं तरी चाललं असतं पण कसं आहे की कमरेची बाजू जी आहे म्हणजे आपली जी फूडची बाजू जी असते कमरेची ती आपल्याला थोडीशी अशी टाईटसर हवी म्हणजे जेणेकरून म्हणजे पुढचा भाग व्यवस्थित बसेल तर ते तसं काय कारण का तिथे आपण जर अस्तरची पट्टी लावली ना सेपरेट अशी तर ती व्यवस्थित अशी म्हणजे परफेक्ट बसते प्रिन्सेस कट ब्लाऊजला तरी परफेक्ट बसते तर त्यामुळे खालून नाही फोल्ड केलं तरी चालून जातं म्हणजे गळा जसा आपण स्टिच केला त्याच पद्धतीने डायरेक्ट तुम्ही म्हणजे आपली अस्तरची पट्टी लावली तरी चालते आता जशी आपण लावणार आहोत तसं किंवा तुम्ही डायरेक्ट स्टिच केलं तरी चालेल पण माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही डायरेक्ट स्टिच न करता खालच्या साईडला एक सेपरेट अशी पट्टी लावा एक इंचाची दीड इंचाची अशी आता हे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपण इथे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला नेक्स्ट आपल्याला इथे काय करायचं आहे जे आपण मार्किंग करून घेतले होते टक्श ते आपल्याला इथे स्टेच करून घ्यायच्या आहेत तर त्याआधी मी काय करते इथे जे लेस आहे ती आपली इथे लावून घेते नेहमीच मी सांगत असते की आपण लेस टक्स वगैरे घेण्याआधी आपण लेस लावून मोकळं व्हायचं असतं कारण का लेस लावण्याने काय होतं की आहे ना म्हणजे टक्समुळे आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो लेस लावताना आणि गळ्याचा गळ्यावरती पण थोडासा इफेक्ट पडतो हे आता मी सांगून तुम्हाला कळणार नाही पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बघाल म्हणजे स्टिच कराल त्यावेळेला तुम्हाला कळेल की टक्स मारल्यानंतर ले तुम्ही लेस लावा आणि टक्स न लावता तुम्ही लेस लावा जर असता तरी तुम्हाला फरक त्यामध्ये दिसेलच त्यामुळे टक्स मारायच्या आधीच आपण इथे लेस वगैरे लावून घ्यायची असते आता हे झालं आता आपण टक्स घेऊया दोन्ही साईडचे मिडल टक्स जो असतो तो आपण नेहमी प्रत्येक प्रिन्सेस कट ब्लाऊजला घेत असतो ज्या जाडसर व्यक्ती असतात त्यांच्यासाठी जाडसर म्हणजे छत्तीस साईजच्या पुढे किंवा सदतीस अडतीस चाळीस या साईजसाठी आपण मिडल टक्स घेतच असतो कारण का त्यांना पफ मध्यमध मद बरोबर यावा आणि त्यांची चेस्ट जी आहे ती व्यवस्थित तिथे बसावी त्यासाठी पण जे स्वडपात्र व्यक्ती असतात त्यांच्यासाठी घ्यायची काही गरज लागत नाही आणि घेतलात तरी चालून जाईल आणि नाही घेतलात तरी चालून जाईल शेवटी तुमच्या आवडीवरती आहे आता ह्या पद्धतीने आपण घेतलं आता इथे मी काय करते की इथे बरोबर खालच्या साईडला आपण कमरपट्टी जी असते ती लावून घेते त्याच्या आधी काय करूयात की आर्मोल एकावर एक ह्या पद्धतीने आप ठेवून आपण जो म्हणजे थोडासा आपल्याला आर्मोल कट करायला लागतो तो आपण इथे कट करून घेऊयात पहिल्यांदा सर्वात आधी बॅक साईडवरती आप बॅकच्या आर्महोलवरती तो ठेवून बघा परफेक्ट आपला व्यवस्थित आहे का किती कट करायला लागतो ते एकदा चेक करा परत फिटिंगची जी साईट आहे दोन्हीसुद्धा एकावर एक ठेवून एक व्यवस्थित चेक करा किती कट करायला लागते किती कमी पडते ही पट्टी लावताना आपल्याला ला, किती दाबायला लागते फिटिंगमध्ये ते सर्व चेक करून नंतर तुम्ही सर्व हे कट करा आणि स्टिच करा तर ह्या पद्धतीने आपण जी पट्टी आहे ती आपण ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे स्टिच करून घ्यायची आहे पट्टी जी आहे ती साधारण तुम्ही एक इंचाची घ्या जर काटाकटची असेल फोल्डिंग केली नसेल वन साईडला तर आणि जर फोल्डिंग करायची असेल वन साईडला तर तुम्ही दो दीड इंचाची घ्या आता इथे एकावर एक आपण एक दोन्ही पण पार्ट ठेवून इथे मी स्टिच करून घेते शोल्डर शोल्डर स्टिच करताना मी काय करते इथे जी गळ्याकडची बाजू आहे तिथे मी पावना इंच घेतलेला आहे आणि आर्मोलच्या बाजूला मी अर्धा इंच घेतलेला आहे जेणेकरून गळा जो असतो तो आपला इथे पडणार नाही डीपनेकला हे कंपल्सरी करावंच लागतं नाही केल्याने कसं होतं की गळा जो आहे तो आपला थोडासा घसरू शकतो भलेही नवी नवीन नवीन ब्लाऊज घातल्यानंतर नाही पण नंतर नंतर ते थोडेसे गळण्याचे प्रॉब्लेम असतात तर आता इथे आपलं झालं आता इथे आपण काय करणार आहोत आपल्याला इथे स्लीव्ज ज्या आपण स्टिच केल्या होत्या ना त्या आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायच्या आहेत स्लीव्ज आपण ज्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायच्या आहेत ह्या स्लीवची मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये किती सुंदर इथेच दिसते बघा आतल्या साईडून म्हणजे फिनिशिंग छान दिसते आणि एक म्हणजे काय होतं की साडीचा कपडा वगैरे जो फ्रीलमधून बाहेर दिसत असतो तो, तो दिसणार नाही म्हणजे धागे वगैरे ह्या पद्धतीने स्टिच केलं तर खूपच सुंदर वाटेल तुम्हाला स्वतःचा जरी ब्लाऊज शिवलात तरी तुम्हाला छान वाटेल आणि कस्टमरचा शिवलात तर शंभर टक्के तुम्हाला फीडबॅक चांगला येईल तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून नक्की बघा तर इथे मी इथे ह्या पद्धतीने स्लूज जे आहेत ते आपल्या इथे जॉईंट करून घेते स्लूज जॉईंट करताना नेहमी लक्षात ठेवायचं डबल स्टिच आपल्या इथे आलं पाहिजे आणि नंतर कॉर्नरला एक स्टिच कॉर्नरला स्टिच मारा किंवा ओवरलॉक करा तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे आपल्याला सरळ एकावर एक, एक कपडा ठेवून आपल्या फिटिंगच्या साईडचा सा तो आपल्याला इथे ह्या पद्धतीने स्टिच केला पाहिजे आणि धागे वगैरे एक्स्ट्रा असतील तर ते लागलेच आपण इथे कट केले पाहिजे जेणेकरून नंतर ते फिटिंगच्या साईडून असे बाहेरच्या साईडला असे लोंग असे पडल्यासारखे दिसले नाही पाहिजे या पद्धतीने आता या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून इथे दाब स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी इथे दाब स्टिच घ्यायची कॉर्नरला एकदम अजून एक घ्यायची जेणेकरून जे जाडसर बाजू असते ती थोडीशी पातळ होईल जास्त असं जाडजाड वाटणार नाही काठपदरच्या साडीला हा प्रॉब्लेम जास्त करून येत असतो की फिटिंग साईडला ना थोडंसं सा असं जाडसर बाजू येते आणि घातल्यानंतर मग असं कसं म्हणजे काकेत वगैरे थोडासा प्रॉब्लेम होतो हातवर खाली करायला तर त्यामुळे इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून अजून एक फोल्डर कॉ म्हणजे कॉर्नरला घ्यायचं आणि जिथे आर्महोलला पण आपण स्लीव जॉईंट करतो ना तिथे तुम्ही तिरका कट मारायचा छोटासा ते चालून जाईल आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या इथे आपण काय करायचं आहे आपल्याला इथे स्लीव्स राऊंडचा अर्धा घ्यायचा आहे फिटिंग कशी करायची ती लक्षात घ्या त्याच्यावरती आलं की आपल्याले शॉर्ट स्लीव्स जे असतात लहानवाले स्लीव्स त्यांची त्यांचा घेर घ्यायचा आणि त्याचा अर्धा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंग ठेवायची आहे जेणेकरून स्लूज आपली सर होणार नाही जास्त इथे आलात की अपर चेस्ट घ्यायचं त्याचा चौथा घेऊन त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंग ठेवायची खाली जर असा आलात तर तुम्हाला इथे फुल चेस्ट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंग ठेवायची इथे मात्र लक्षात घ्या वेस्ट राऊंडमध्ये चौथा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लुझिंग ॲड करायची नाही वेस्ट राऊंडमध्ये कमर घेअरमध्ये लुझिंग कधीच ॲड करायची नाही व आपल्या फुल चेस्टमध्ये अपर चेस्टमध्ये आणि शॉर्ट स्लीवज असतात तिथे तुम्ही अर्धा अर्धा इंच करू शकता म्हणजे ही आता एक एकाखाली एक म्हणजे अशी सरळ लाईन आपली येते आता स्लीव्जमध्ये तुम्हाला विचार पडला असेल की वरच्या साईडला म्हणजे बॉटमला मी तुम्हाला स्लीवज राऊंडचा हाफ कट टू कट घ्यायला लावला आणि जरासा शॉर्ट स्लीवजला मी अर्धा इंट्यामध्ये अर्धा इंच घ्यायला लावलं का असं तर आपल्याला जेव्हा स्लीव्ज आपण घालतो तर त्यावेळेला वरच्या शॉर्टच्या साईडला आपल्याला तिथे टाईट सर वाटलं नाही पाहिजे स्लूज आरामशीर आपली, आपली हातातून गेली पाहिजे त्यासाठी परफेक्ट येते जास्त लूजिंग वगैरे म्हणजे लूज असं दिसत नाही परफेक्ट बसते आपल्याला तर ह्या पद्धतीने आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे आपले दोन्ही पण साईडला चला तर मग ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता इथे बघू शकता आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे लहान साईजचा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय